मेंढी ते रामटेक दरम्यान असलेल्या विविध बसथांब्यावर रामटेक येथील शाळेत येण्यासाठी उभे असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेता चालक वाहक बस सरळ काढत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना मागून येणाऱ्या दुसऱ्या बसची वाट पाहत थांबावी लागत असल्या कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास फार उशीर होत असतो, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. या अनुषंगाने बुधवार 21 सप्टेंबरला राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथील शालेय विद्यार्थी तथा शिक्षकांनी संतापून जाऊन स्थानिक बस स्थानक येथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी महामंडळाची बस बहुतांश वेळी थांबत नसल्यामुळे येथे रामटेक येथील शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या शालेय विद्यार्थ्यांना फार त्रास होत असतो व परिणामस्वरूप त्यांना रामटेक येथील शाळेत पोहोचण्यास फार उशीर होत असतो. वारंवार होणाऱ्या प्रकाराला कंटाळून राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील शिक्षक यांनी सरळ रामटेक एसटी बस स्थानक गाठले व येथे तीव्र ठिय्या आंदोलन करीत रामटेक आगार व्यवस्थापनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान रामटेक आगार व्यवस्थापक भोगे हे उपस्थित झाले. त्यांना यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी विविध समस्या सांगितल्या. त्यामध्ये रामटेक व कोदा मेंढी दरम्यान असलेल्या बस थांब्यावर आपले एसटी वाहक व चालक बस थांबा घेत नाही, तसेच बसवाहक हे विद्यार्थ्यांना अपशब्दात बोलतात असे यावेळी विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले व संतापही व्यक्त केला. तेव्हा विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेस सोडण्यात याव्या व रामटेक ते कोदा मेंढी दरम्यान असलेल्या बस थांब्यावर आवर्जून बस थांबा देण्यात यावा अशा मागण्या रेटून धरण्यात आल्या. या दरम्यान यावेळी राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथील शिक्षक अनिल कोल्हे हे व्यवस्थापनावर चांगलेच भडकले होते. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत एसटी महामंडळाच्या वरिष्ठांशी भ्रमणध्वनीवरून बोलणे करून तीव्र नाराजी व्यक्त करीत शालेय विद्यार्थ्यांसाठी 2 विशेष बसेस सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान यावेळी संबंधित वरिष्ठांनी सुद्धा त्यांची मागणी मान्य करत गुरुवार दिनांक 22 सप्टेंबरपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी 2 बसेस सुरू करण्याचे आश्वासन दिले. मागणी पूर्ण झाल्यावर आंदोलन संपुष्टात आले. परंतु दररोज पोरं 12 वाजता 1 वाजता 12:30 वाजता शाळेमध्ये येत असतं, त्यांचे किती शैक्षणिक नुकसान होते हे सांगा आम्हाला तुम्ही. हे आहेत मतला बोरी घोटी या भागातले, या रूट वरून येणारे सध्या संपूर्ण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे असं समजा तुम्ही. आता मला सांगा सर, एक मिनिट ऐकून घ्या सर, की जेव्हा 10:30 ची शाळा असते तर आता 12:30 1 ला पोरं येतील तर किती शैक्षणिक नुकसान होईल हे सांगा तुम्ही आम्हाला. आम्ही भोगे साहेबांकडे वारंवार पाठपुरावा केला, माझे 10 लेटर मी यांच्याकडे दिले असतील आतापर्यंत 2 वर्षांमध्ये, परंतु समस्या काही निघत नाही आहे सर. तुमच्या व्हॉट्सअपवरही पाठवू सर आम्ही लेखी तक्रार, आणि यांच्या असा प्रॉब्लेम आहे का इथं बसेस नाही आहेत, नेहमी ते रडगाणं गात राहतात मॅनेजर साहेब आमच्याकडे बसेस नाही आहे. आता ही जबाबदारी आहे सर तुमची की तुम्ही यांना बस सप्लाय करा काही, जेणेकरून विद्यार्थ्यांना न्याय मिळेल सगळ्या. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.